मी तुम्हाला बोलावलं नाही, मी स्वतःहून इथं आलोय. मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये, खाजगी सुद्धा. गेट आउट. ओरडून सांगायची काही गरज नाही, मी जातोय. मॅडम तुमचा राग मला मंजूर आहे, मी जाणारच आहे. ही नोकरी मी सोडणार आहे, माझं तोंड सुद्धा मी तुम्हाला परत कधी दाखवणार नाही. पण एवढं सांगतो की तुम्ही रागवत असला तरी तुम्ही मला आवडत होतात. पण आता सगळं संपलंय. आता एकच विनंती, हे पत्र वाचा, माझी अखेरची इच्छा म्हणून. थांबा. तुम्ही? हो, मला तुमच्याशी बोलायचंय. नेहमी बोलता तसं. बोला. का तुम्ही माझा असं छळ केलात? हे सगळं आधी का नाही सांगितलं तुम्ही मला? माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार केलात कधी? मी किती निराश झाले होते. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं तू? तुम्ही तरी मला आधी कुठे सांगितलं होतं मॅडम? सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात. त्याशिवाय आमच्या कशा लक्षात यायच्या? नाहीतरी कुठली गोष्ट तुमच्या वेळेवर लक्षात आले म्हणा. पण तुमचं प्रेम मात्र एकदम दमदार होता, म्हणजे तोंडाने दम द्यायचा आणि मनातनं प्रेम करायचं. पण मॅडम तुम्ही यापुढे मॅडम नाही म्हणायचं, फक्त माधुरी म्हणायचं. माधुरी? दादा दादा दादा, मावशी गेले कुठे आहे सगळे? अरे हो हो हो, पण एवढा